हडपसर येथे येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी काढण्यात आलेली वाहन फेरी उत्साहात पार पडली दुचकांवरील भगवे ध्वज पारंपरिक वेशातील हिंदुत्वनिष्ठ हिंदू ऐक्य आणि हिंदुत्वाचा हिंदु अभिमान जागृत करणाऱ्या घोषणा तसेच चौका चौकामध्ये फेरीचे केले जाणारे स्वागत आणि पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण वातावरण हिंदुत्वमुळे झाले होते दोन मार्च या दिवशी संयकाळी साडेपाच वाजता स्वर्गीय मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर ही धर्मजागृती सभा होणार आहे सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरू स्वाती खाडे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र इच्चलकरंजीकर आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगड राज्य संघटक सुनील घणवट हे सभेला संबोधित करणार आहेत शंखनाद आणि धर्मध्वजाचे पूजन करून वाहन फेरीला प्रारंभ करण्यात आला हडपसर येथील काळे कॉलनीमधील गणपती मंदिरापासून दुपारी साडेचारला फेरीला सुरुवात होऊन निर्मल टाउनशिप महादेव मंदिर तुकाई दर्शन चौक मार्गाने निघालेल्या फेरीचा समारोप प्रगतीनगर गणेश मंदिर काळेपड हडपसर पुणे या ठिकाणी झाला